कच्चा कांदा खात असाल तर हा व्हिडिओ एकदा पहाच. अनेकजण जेवणासोबत कच्चा कांदा आवडीनं खातात. सॅलड म्हणजेच कोशिंबिरीत देखील कच्चा कांदा वापरला जातो. कच्चा कांदा खाण्याचे तसे तर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कांदा खाल्ल्यानं उष्माघातापासून बचाव होतो. उच्च रक्तदाब, कर्करोग आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो. परंतु कच्चा कांदा खाण्याचे असे अनेक फायदे जरी असले तरी देखील कच्चा कांदा खाताना थोडी काळजी घ्यायला हवी. विशेषतः पुरुषांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. कांद्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी हे घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे कांदा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कांद्यात कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात जे कॅन्सरच्या पेशींना शरीरात वाढू देत नाहीत. त्यामुळेच कच्चा कांदा खाणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा धोका कमी असतो. कच्च्या कांद्यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात जे पोटात चिकटलेलं अन्न बाहेर काढतात. परिणामी पोट साफ होतं. बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशनचा त्रास असणाऱ्यांनी कच्चा कांदा नक्की खावा. पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी आणि पोटाचं आरोग्य जपण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश आवर्जून करावा. कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे शरीराचं इन्फेक्शनपासून रक्षण करतात. कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची म्हणजेच हाय बीपीची समस्या आटोक्यात राहते. हृदयाशी संबंधित आजार होत नाहीत. तसेच शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्याचं काम कांदा करतो. परिणामी हार्ट अटॅकपासून बचाव होतो. कांद्यात असणारे लोह, फोलेट आणि पोटॅशियम शरीरातील लोहाची कमतरता दूर करतात. त्यामुळे ॲनिमिया म्हणजेच रक्ताल्पता या आजारापासून बचाव होतो. लाल कांदा खाल्ल्याने पुरुषांचं प्रोस्टेट कॅन्सरपासून रक्षण होतं. तसंच पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. कांद्यात फॉस्फरिक ॲसिड आढळतं जे रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. रात्री झोपताना कांद्याची पेस्ट तळपायांना लावून झोपावं. कांद्यातील फॉस्फरिक ॲसिड धमन्यात प्रवेश करून शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढतं. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग कमी करण्यासाठी कांद्याचं सेवन आवर्जून करावं. कारण कांदा खाल्ल्यानं शरीरातील रक्तप्रवाह म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालतं. वारंवार पित्त होत असेल तरीही कच्चा कांदा खावा. कच्च्या कांद्याचं नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. म्हणूनच मधुमेह म्हणजेच डायबिटीसच्या रुग्णांनी आहारात कच्चा कांदा आवर्जून खावा. कांद्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे महत्त्वपूर्ण मिनरल्स असतात जे हाडांना मजबूत बनवतात आणि ऑस्टिओपोरोसिस यासारख्या हाडाच्या आजारांपासून बचाव करतात. कच्चा कांदा खाणं पुरुषांसाठी वरदान आहे. मात्र जोडीदारासोबत सहवास करण्याच्या काही तास आधी कच्चा कांदा चुकूनही खाऊ नये. अन्यथा तोंडाची दुर्गंधी येते. जोडीदाराचा उत्साह त्यामुळे खराब होऊ शकतो. अधिक प्रमाणात कांदा खाल्ल्यास तोंडासोबतच संपूर्ण शरीराला दुर्गंधी येऊ शकते जे तुमच्या वैवाहिक आयुष्यात निरस्त आणू शकतं. ज्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या किंवा औषधं चालू आहेत त्यांनी चुकूनही कच्चा कांदा अधिक प्रमाणात खाऊ नये. अन्यथा या कांद्याची औषधांसोबत रिॲक्शन होऊ शकते. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.